ॐ गङ्गणपतये नमः। 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 श्रीगणेश शरणं शरणं
साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणे नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। दुर्मिष शोषि
जगदम्बा मात की। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु करुणारूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः। अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरु जगाचा नियंता असा असणारा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, समस्त ग्रामस्थ विखरण नगरवासियांच्या अनमोल अशा सहकार्याने, अथक अशा परिश्रमाने संपन्न होत असणारा हा श्रीमद्देवी भागवत महायज्ञ, आई भगवतीच्या प्रांगणामध्ये सुरू असणारा हा देवी भागवत महायज्ञ, ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने, अथक अशा प्रयत्नाने आपल्याला या महायज्ञ करण्यासाठी दिशा प्राप्त झाली, आमचे मानसपुत्र प्रवीण महाराज भातखंडेकर, नवे आदरणीय आमचे बंधुराजे भागवत महाराज नगर देवळेकर, गोड अशी तबला वादनाची साथ आहे, गोड अशी ऑर्गनची साथ आहे, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पॅड वाजवण्याची साथ आहे, उमेश महाराज, रुपेश महाराज, त्यांची या ठिकाणी कार्यक्रमाला साथ लाभली, गायनासाठी आमची ऋतुजा आहे, आणि ज्यांच्या माध्यमातून आज आपला हा कार्यक्रम, रोज आपण कार्यक्रम श्रवण करतायत, मोबाईलच्या माध्यमातून आपण छोटे छोटे व्हिडिओ करत होतो, पण आज ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनल त्यांच्या माध्यमातून हा पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी शूट केला जाईल, आणि आपल्याला जेव्हाही वाटलं आपल्या विखरण गावामध्ये अशी अशी देवीचा यज्ञ झाला होता, देवीची कथा झाली होती, आणि आपल्याला ती पुनः श्रवण करायची केव्हाही इच्छा झाली तरी आपण यूट्यूबला सर्च केलं तर आपल्या या विखरण गावातील कथा आपण पुन्हा श्रवण करू शकतो, असं या ठिकाणी ज्ञान मंदिरा शूट करणाऱ्या दादांचं एकदा कौतुक म्हणून जोर आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत। गोड नियोजन आहे माझ्या सर्व मातृवर्ग पितृवर्ग, बहुमूल्य तुमची उपस्थिती, अनमोल असं तुमचं सहकार्य, खूप तुमचं भरभरून असं प्रेम आणि भरभरून असा तुमचा प्रतिसाद, बघता बघता आपल्या कथेचा चौथा दिवस आला, चार दिवस कुठे निघून गेले काही कळालंही नाही। आज या कथेसाठी माझे वडील, ज्यांनी मला लहानपणापासून, मी काही आळंदी वगैरे गेली नाही प्रशिक्षणासाठी, ज्यांनी मला घरीच हे सगळं ज्ञान दिलं, घरीच मार्गदर्शन करून या स्टेजपर्यंत पोहोचवलं, ते माझे वडीलसुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत। गोड असं सगळ्यांनी प्रतिसाद दिला, बघता बघता आपल्या कथेचे आज चौथा दिवस, रोज आपण आई भगवतीचं चरित्र पाहतोय, आई भगवतीचा एक एक अवताराचं दर्शन करतोय,
आई भगवतीचा एक एक रूपाचं दर्शन करतोय। पहिल्या दिवशी आपण कथा जरा जास्त थोडीशी डीप मध्ये सांगितली होती म्हणून जरा चेहरे तुम्हाला जरा जड वाटलं होतं, पचायला असं वाटलं होतं मला। निद्रा देवी या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता। निद्रा देवी जरा जास्तच आपल्यावर प्रभाव करायला लागली होती म्हणून मी ठरवलं की दुसऱ्या दिवसापासून जरा कथा आपण कमी करायची आणि थोडंसं जनरल प्रबोधन जरी आपण जास्त केलं प्रबोधन, कारण आध्यात्मिक कार्य कुठलंही असलं त्याच्या माध्यमातून प्रबोधन घडतंय ना, चार चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचता येत ना, हे महत्त्वाचं, हे महत्त्वाचं। तर म्हणून आणि समजा समोरच्या स्पेशल डॉक्टर साहेबांकडे, आता एक दिवस आमचं डॉक्टर साहेबांकडे जेवण होतं, डॉक्टर साहेबांना माहिती आहे पेशंट जर डॉक्टर साहेबांकडे आलं, आता पेशंटला जर साधा ताप असेल आणि डॉक्टर साहेबांनी जर त्याला डायरेक्ट मलेरियाची ट्रीटमेंट दिली तर चालेल का? त्याला जे पचतंय ते दिलं पाहिजे, ज्याला ते लागतंय ते दिलं पाहिजे। तसं मी पहिल्या दिवशी अंदाज पाहिला तुमचा, म्हटलं अरे जरा जास्तच आपण खोलवर कथा सांगितली तर इथं रोज निद्रादेवी येऊन आपलं ठाण मांडल्याशिवाय राहणार। आणि वक्ता तो वक्ता असतो ज्याला श्रोत्याला काय हवं ते देता आलं पाहिजे, नाहीतर मग आपलं आपलं सुरू ठेवायचं आणि श्रोते तिकडे चालू आहे त्यांचं, याला काही अर्थ नाही। म्हणून मी विचार केला तुम्हाला जे हवं आहे, तुम्हाला जे कळणार आहे, तुम्हाला जे लागणार आहे ते देण्याचा प्रयत्न आपण करावा। म्हणून मी माझा विषय थोडासा चेंज केला आणि जे तुम्हाला जे लागतंय ते देण्याचा प्रयत्न केला। इथं काही लोकांचा थोडासा गैरसमज झाला। मला एक सांगा, मी जी कथा सांगते ते तुम्हाला कळतंय ना? मी सांगितलेल्या कथा तुम्हाला समजता येत ना? बरं, असे किती लोक आहेत त्यांना ही कथा आवडते, बरं बोटवरती करा। बरं, असे किती लोक आहेत ज्यांना कथा आवडत नाही आणि समजत नाही, त्यांनी बोटवरती करा। म्हणजे याचा अंदाज तुम्हाला कथा कळते पण आणि आवडते पण, हा असं मी गृहीत धरते। मी थोडीशी शंका दूर केली, थोडेसे प्रश्न होते, काही मन दुखावं अशी माझी इच्छा नाही, पण आपल्या धार्मिक कार्याला कुठेतरी अडथळा येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही। असो, काल आपण पाहिलं आई तुळजा भवानीचं चरित्र, आपण पाहिलं आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजीराजे यांना यवनांविरुद्ध युद्ध करायचं होतं, यवनांशी युद्ध करायचं होतं, म्हणून आई तुळजा भवानीने छत्रपती शिवरायांना तलवार प्रदान केली होती। भवानी तलवार आज सुद्धा आहे इतिहासामध्ये, त्याचा आज पुरावा आहे भवानी तलवार। आणि ही तलवार ज्यावेळेस कृतयुगामध्ये कर्दम नावाचे ऋषी होते आणि त्यांची पत्नी अणुक होती, आता हे ऋषी त्यांची पत्नी अणुक होती, त्यांना एक पुत्र झाला, कालांतराने ती ऋषी त्यांचं निधन झालं, त्यांची पत्नी ती होती अतिशय रूपवती पतिव्रता होती, पण आपल्या पतीनंतर आपण काय करावं प्रश्न पडला। माझ्या पतीनंतर पतीसोबत मला सती जायचंय विचार केला, इतर ऋषींनी समजवलं, म्हटले बाई तुझं बाळ लहान आहे आणि तू आधी पत्नी म्हणून विचार करण्यापेक्षा आई म्हणून विचार कर। काय सांगितलं? पत्नी म्हणून विचार करण्यापेक्षा आई म्हणून विचार कर, तुझ्या बाळाला तुझी गरज आहे म्हणून तू सती जाऊ नकोस। तिला समजवलं आणि समजवल्यानंतर ती तपश्चर्या करायला लागली, पण तपश्चर्या करत असताना कुंकर नावाचा राक्षस, तो राक्षस तिला त्रास देऊ लागला, तिच्या रूपाला पाहून तो तिच्याकडे वासनेच्या दृष्टिकोनाने पाहू लागला, तिला तो त्रास देऊ लागला, त्याने तिची तपश्चर्या भंग केली। आणि भंग केल्यानंतर मात्र तिला काय करावं काही कळेना, तो महाभयंकर राक्षस होता आणि त्या महाभयंकर राक्षसापासून कसं वाचावं तिला काही कळेना। आई भगवतीची, आई जगदंबेची प्रार्थना ती करू लागली, उपासना ती करू लागली, आराधना ती करू लागली,
आणि आई जगदंबा तिला प्रसन्न झाली। अगदी कमी वेळेत आई जगदंबा तिच्यासाठी धावून आली आणि आई जगदंबेने त्या राक्षसांपासून तिला वाचवलं। आई जगदंबा त्वरित धावून आली म्हणून आई जगदंबेला त्या ठिकाणी त्वरिता नाव पडलं आणि त्वरिताचं तुळजापूर झालं। आणि अशी ती तुळजापूरची भवानी माता। बरं, तुळजापूरची भवानी माता या आईंना अजून तुळजाई असं नाव का पडलेलं आहे याचं दुसरं कारण असं आहे, ज्यावेळेस त्रेतायुगामध्ये प्रभू रामराया आणि सीतामैया सीतेचं हरण केलं होतं रावणाने, आणि त्यावेळेस सीतेचं हरण केल्यानंतर प्रभू रामराया मैया सीतेचा शोध घेऊ लागले। सीते सीते जंगलामध्ये फिरतायत, मैया सीतेचा शोध घेतायत, आणि भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती त्या ठिकाणी गप्पा करत बसले होते। माता पार्वतीने पाहिलं, म्हटले का हो भोलेनाथ, म्हटले हे तुमचे आराध्य देव का? आता भोलेनाथ कुणाचं भजन करत होते? भोलेनाथांचं आराध्य दैवत होतं कोण? प्रभू रामराया। भोलेनाथांचं आराध्य दैवत कोण होतं? प्रभू रामराया। भोलेनाथ कुणाचं भजन करत होते? भजन करी महादेवा, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम।
पथकी भगवान भोलेनाथ भजन करत होते कुणाचं प्रभु रामरायांचं भगवान भोलेनाथांचं आराध्य दैवत होते प्रभु रामराया आणि रामरायांचं आराध्य दैवत होते भगवान भोलेनाथ बघा ना भगवान भोलेनाथ माता जानकीला आई म्हणत होते आणि प्रभु रामराया माता पार्वतीला आई म्हणत होते प्रभु रामराया जेव्हा मया सीतेचा शोध घेत फिरू लागले ना तेव्हा भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती चर्चा करत असताना माता पार्वतीने पाहिलं त्रेता युगामध्ये अहो महादेवा भोलेनाथा तुम्ही ज्या रामाचं भजन करतात जे राम तुमचे आराध्य दैवत आहेत ते तुमचे दैवत ते तुमचं देव पहा म्हटले कसे पत्नीच्या विरहाने किती व्याकुळ झालेत हे तुमचे देव आहेत असं कोण म्हणत माता पार्वती भगवान भोलेनाथ म्हटले माता पार्वती भगवान भोलेनाथ सांगतात पार्वती अगं तू गपचूप अस ती भगवंताची माया आहे पण माता पार्वती शांत राहायला तयारच नाही आमच्या महिला थोड्या आगाऊ असतात अहो म्हटले नाही ना तुम्ही तुमचे देव आहेत ते तुमचे आराध्य दैवत हा तुम्ही त्यांना त्यांचं स्मरण करतात त्यांचं पूजन करतात हा आणि ते तुमचे आराध्य दैवत पत्नीच्या विरहामध्ये एवढे व्याकुळ होत आहे हे का तुमचे दैवत भोलेनाथ म्हटले अगं पार्वती ती प्रभूची माया आहे पण माता पार्वती काही गपचूप बसे ना माता पार्वती म्हणतात मने म्हटले मला तुमच्या दैवताची प्रभु रामरायांची परीक्षा घ्यायची म्हटली माता पार्वती भोलेनाथ म्हणतात तू आगाऊपणा करू नको पण माता पार्वती काही ऐकत नाही त्यावेळेस माता पार्वतीने काय केलं माहितीये प्रभु रामरायांची परीक्षा घेण्यासाठी माता पार्वतींनी माता सीतेचं रूप घेतलं प्रभु रामराया मैया सीतेचा शोध घेत होते माता पार्वतीने सीतेचं रूप घेतलं आणि प्रभु रामरायान समोर आल्या प्रभु रामरायांनी सीतेच्या वेशात माता पार्वतीला पाहिला आणि हात जोडले सांगितलं आई तुम्ही एकटेच भोलेनाथ नाही आले माता पार्वती लाजल्या हो लाजल्या हा रामरायांनी ओळखलं मला हा माता पार्वती लाजल्या मी काय करावं प्रभु रामरायांनी सांगितलं आई तू माझी परीक्षा घेण्यासाठी आली जानकीच्या रूपात हे आई तू जाय आई काय सांगितलं प्रभु रामरायांनी तू जाय आई जेव्हा प्रभु रामराया म्हणतात ना तू जाय आई तेव्हा तिची झाली तुलजाई तू जाय आई त्या शब्दाचं झालं तुलजाई असं हे माता तुळजा भवानीचं दुसरं कारण आहे तुळ त्याचं दुसरं नावाचा अर्थ आहे की तुलजाई तसं ते नाव झालं तुळजाई म्हणून असं ते माता तुळजा भवानीचं स्वरूप आहे म्हणून आई भगवती आई तुळजा भवानीचं स्वरूप आपण काल पाहिलं